येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी 50 भाविकांना परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद गेट समोर भजन आंदोलन करण्यात आलं. वारकरी परंपरेमध्ये पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागो मज या उक्तीप्रमाणे वारीविषयी धारणा खूपच मोठी असून नित्य नेमाला खूप मोठं महत्व आहे. तो नेम निष्ठेनं सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वाऱ्या रामनवमी, बीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळं कुणीही शासनविरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आतापर्यंत सहकार्यच केलं. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते. आता फक्त राज्य शासनाचे निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्णसंख्या ही खूप कमी झाली आहे. बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तसंच आषाढी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळं येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी आणि नियम घालून परवानगी द्यावी, तसंच संबंधित निर्णय बदलून सहकार्य करावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर भजन आंदोलन करून जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलं. यावेळी सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून भजन आंदोलन केलेलं आहे. आषाढी वारीमध्ये पायी वारी झाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. महाराष्ट्र शासनाने एसटीने पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याचा निर्देश केलेला आहे. तो पूर्णपणे आमच्या वारकरी भावनांच्या विरोधातला निर्णय आहे. कोरोना आहे, कोरोनामुळे सध्या मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत हेही आम्ही पाहिलेलं आहे. पण आता सध्याची वर्तमान काळातली परिस्थिती बघितली तर ती बदलली आहे. म्हणून आमची मागणी असणार आहे की आम्ही सगळे नियम पाळू आणि पायी वारीच करू हा आमचा निर्धार आहे. आम्ही भजन आंदोलन करून या ठिकाणी शासनाला निर्देश केलेला आहे की याच्यावर ताबडतोब आपण विचार करावा, अन्यथा 30 तारखेला येणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे आम्ही भजन आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन असेल.